नमस्कार, राज कॅब क्रीडा भ्रमंतीचा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आमच्या महेश्वर, ओंकारेश्वर आणि उज्जैन या ट्रीपमध्ये आजचा आमचा चौथा दिवस. गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण महेश्वर आणि ओंकारेश्वर येथील पर्यटन स्थळांचा आणि आमच्या प्रवास वर्णन पाहिले असेल. जर पाहिले नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवासात आमच्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्याला विनंती करत आहोत की जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आमच्यासाठी मोटिवेशन देत असतो, त्यामुळे तुम्ही लाईक करत चला आणि आमचे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा. आमचे व्हिडिओ शेअर करत चला. तुमचा जास्त वेळ न दवडता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आम्ही सकाळ सकाळ आंघोळ वगैरे आटोपून उज्जैनच्या महाकालेश्वरचे दर्शन घेण्यासाठी निघालो. हॉटेलपासून हे अंतर साधारण 10 ते 15 मिनिटे चालत असे होते. वाटेत आम्हाला इतर मंदिरे अशी दिसत होती. सुंदर असा परिसर होता, स्वच्छ आणि मनमोहक दृश्ये होती. येथे जाण्यासाठी आपल्याला ई ॲटो रिक्षा देखील उपलब्ध असते. याने देखील तुम्ही उज्जैनचा प्रवास करू शकता. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आवारातील म्हणजेच उज्जैन कॉरिडॉर या परिसरातील सुंदर दृश्यांचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा, जेणेकरून तुम्हाला या कॉरिडॉरमध्ये असलेल्या सुंदर दृश्य पाहायला मिळतील. येथे आम्ही पोहोचलो त्यावेळी सकाळचे 7 ते 7:30 वाजले असतील. त्यावेळी येथे वर्दळ खूप कमी होती. जसजसे आम्ही या आवारामध्ये पोहोचलो तसतशी गर्दी वाढताना दिसली. येथे परिसरामध्ये आपल्याला प्रसादवाले, गंध लावणारे आणि इतर यात्रेकरू अशी गर्दी पाहायला मिळते. आम्ही महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेलो असता येथे कोणताही विचित्र प्रकार जाणवला नाही, यामुळे आम्हाला येथे सुरक्षित असा अनुभव मिळाला. दरवर्षी महाकालेश्वरला दर्शनार्थी म्हणून अनेक यात्रेकरू भेट देत असतात, परंतु अत्यंत नियोजनबद्ध दर्शन येथे आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या परिसरामध्ये म्हणजेच मुख्य गाभाऱ्यामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसल्यामुळे आम्ही येथील दृश्य आपल्याला दाखवू शकत नाही, परंतु उज्जैन कॉरिडॉरमध्ये आपल्याला अत्यंत सुंदर दृश्य पाहायला मिळतात. महाकालेश्वरचा परिसर अत्यंत सुंदर आणि प्रसन्न होता. भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही महाकालेश्वरच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो. येथे मोबाईल लॉकरची सुविधा देखील आहे, ते देखील निःशुल्क. येथे आपले नाव नंबर देऊन आपला मोबाईल येथे लॉकरमध्ये ठेवून आम्ही दर्शनासाठी गेलो. मंदिर परिसरामध्ये म्हणजेच मुख्य गाभाऱ्यामध्ये अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण होते. येथे गेल्यानंतर प्रथमतः दर्शनासाठी महाकालेश्वरच्या मंदिरात गेल्यानंतर असे सुंदर व्यवस्था केलेली होती, जेणेकरून डोळे भरून महाकालेश्वरचे दर्शन घेता येईल. या परिसरामध्ये देखील अनेक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात, जी महादेवाची, पांडुरंगाची अशी मंदिरे आहेत. येथे आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो.
सर्वप्रथम आम्ही महाकालेश्वरचे दर्शन घेऊन बाहेर निघताच भारतमाता या मंदिराकडे निघालो. मंदिर महाकालेश्वरच्या मंदिराच्या अगदी जवळच असल्याने सर्वप्रथम आम्ही येथे भेट घेण्याचा निर्णय घेतला. वाटेतच आम्हाला भली मोठी हनुमानाची मूर्ती दिसली. या मूर्तीच्याच बाजूला नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद तसेच दत्तात्रय यांची सुंदर अशा मूर्त्या होत्या. आम्ही येथे बराच वेळ व्यतीत केला, येथे व्हिडिओ देखील काढले आणि त्यानंतर आम्ही भारतमातेच्या मंदिराकडे निघालो. भारतमाता मंदिर भारतामध्ये दोनच ठिकाणी आहे, एक म्हणजे हरिद्वार येथील भारतमातेचे मंदिर आणि दुसरे म्हणजे उज्जैन येथील भारतमातेचे मंदिर. अत्यंत सुंदर असे हे भारतमातेचे मंदिर आपण समोर पाहतच आहात. या मंदिरात आपल्याला भारतमातेची एक मूर्ती पाहायला मिळते. अत्यंत सुंदर हसतमुख असलेली ही भारतमातेची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होते. भारतमातेच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही कॉरिडॉरमधील इतर मंदिराकडे निघालो. आपण चित्रामध्ये पाहत आहात तो मणिभद्र राक्षस, त्याचा अत्यंत सुंदर देखावा येथे आपण पाहत आहात. आपण समुद्र मंथन आणि त्यामधून निघालेले विष ही गोष्ट ऐकलीच असेल, ती पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. तो सुंदर देखावा येथे आपल्या डोळ्यासमोर सादर केले गेलेला आहे अत्यंत सुंदर पद्धतीने. या सुंदर दृश्यांमध्ये आपण शेषनागाला एका बाजूने देवता तर दुसऱ्या बाजूला दानव ओढताना दिसत आहेत. पाठीमागे ब्रह्मा आणि समोर विष प्राशन करताना शिव यांना या दृश्यांमध्ये दर्शवलेले आहे. या दृश्यामध्ये बालगणेश आई पार्वती समोर मोदकासाठी लाड घालताना पाहायला मिळतो. असे अनेक दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळतात. येथे रावण आपल्या शिरावर कैलास पर्वत घेत आहे, हे दृश्य आपण पाहत आहात. असे अनेक दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळतात, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा. या कॉरिडॉरमध्ये आपल्याला भगवान शिव यांची अनेक महिमा पाहायला मिळतात. या दृश्यांमध्ये खंडोबराय दैत्याचा संहार करताना आपल्याला दिसत आहे. आपण या दृश्यांमध्ये भगवान शिव यांचा मेळा पाहत आहात, त्याचे भक्तगण पाहत आहात. समोरच्या दृश्यामध्ये देवी पार्वती भगवान शिव यांना चंद्रकोर लावतानाचे दृश्य आपण पाहत आहात, अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे. या दृश्यामध्ये विवाह प्रसंगी शिव यांनी धारण केलेले रूप आपण पाहू शकता. या दृश्यामध्ये कालभैरवाचे रूप दाखवलेले आहे, अत्यंत सुंदर असे शिल्प आपण डोळ्यासमोर पाहू शकता. या दृश्यांमध्ये भगवान शिव यांनी यमाचा संहार केलेला आहे, हा दर्शविलेला आहे. आपण चित्रामध्ये पाहत असलेला हा खांब, याच्यावरती भगवान शिव यांची प्रतिमा कोरलेली आहे. तसेच या खांबावर अनेक संस्कृत श्लोक देखील आहेत आणि इतर मूर्त्या देखील कोरलेल्या आहेत, अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असा हा खांब येथे आपल्याला पाहायला मिळतो. या खांबाभोवती सप्तऋषी देखील आहेत.
या कॉरिडॉर मधील सुंदर असा हा खांब आणि बाजूला असलेले सप्तऋषी आणि त्याचा महिमा येथे आपल्याला पाहायला मिळतो. येथे सातही ऋषी आणि त्यांनी केलेली कार्य आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर असे या हे शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण चित्रांमध्ये हे पाहू शकता. या ऋषींनी शिवची आराधना करता करता काय काय कार्य केलेले आहेत येथे कोरलेले आहेत. ते आपण या ऋषींच्या खाली असलेल्या चौथऱ्यावर पाहू शकता. जर आपल्याला या सप्तऋषींची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाका. आम्ही ते तुम्हाला सप्तऋषींची माहिती आणि कार्य देखील येथे व्हिडिओद्वारे सांगू. याच्या बाजूलाच एक त्रिवेणी मंडप देखील आपल्याला पाहायला मिळतो. या मंडपातून अत्यंत सुंदर असे सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा देखील आहे आणि हवा खेळती राहते. आपण या मंडपाचे दृश्य पाहू शकता. येथे प्रत्येक एका खांबावर सुंदर असे नक्षीकाम देखील केलेले आहे आणि वरून मध्येच काही झाडे झुडपे देखील लावलेले आहेत आणि याच्या छतामधून काही ठिकाणी सूर्यप्रकाश आतमध्ये येताना आपल्याला दिसतो. त्रिवेणी मंडपाच्या समोरच एक दृश्य आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये श्रीकृष्ण सारथी आणि अर्जुन असा रथ जो आपल्याला भगवद्गीतेतील श्लोकामध्ये पाहायला मिळतो. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय हे दृश्य आपण पाहत आहात. या दृश्यांच्या समोरच आपल्याला सौरमंडळ पाहायला मिळते. या सौरमंडळामध्ये असलेली ग्रहे देवी देवता यांचा आपल्याला सुंदर असे दृश्य येथे पाहायला मिळते. येथे मध्यावर सूर्य आणि आजूबाजूला असलेली ग्रहे पाहायला मिळतात. या दृश्यामध्ये आपल्याला शेषनागावर भगवान शिव विराजमान दिसतात. अत्यंत सुंदर असे हे शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळते. समोरच्या दृश्यांमध्ये उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचे दृश्य आपण पाहत आहात. अत्यंत सुंदर असे येथे मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. स्वच्छ परिसर येथे आपल्याला पाहायला मिळतो. या दृश्यांमध्ये गजासुराचा संहार करतानाचे दृश्य येथे साकारलेले आहे. आपण ते शिल्पामध्ये पाहू शकता. अत्यंत सुंदर असे हे शिल्प आपल्याला पाहायला मिळते. कॉरिडॉर मध्ये आपल्याला अत्यंत सुंदर अशी हनुमानाची मूर्ती देखील पाहायला मिळते. या कॉरिडॉरमध्ये आपल्याला अशी अनेक शिल्पे पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर असा हा परिसर, स्वच्छ, तसेच येथे आपल्याला ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील पाहायला मिळते, जेणेकरून यात्रेकरूला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता येथील संस्थानाने घेतलेली आहे. तसेच येथे आपल्याला कोणतीही विचारपूस करायची असल्यास येथे सिक्युरिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. या कॉरिडॉर चे संपूर्ण दर्शन घेऊन आम्ही पुढे राजा विक्रमादित्य यांच्या दरबाराकडे निघालो. येथे देखील आपल्याला भैरवनाथाचे दर्शन घडते. तसेच इतर साधू संतांचे देखील येथे आपल्याला दर्शन घडते.
अत्यंत सुंदर असा हा राजा विक्रमादित्य यांचा दरबार आपण डोळ्यासमोर पाहत आहात. या दरबारामध्ये असलेली राजा विक्रमादित्य यांची नवरत्ने पाहायला मिळतात. येथे प्रत्येकाची शिल्पे कोरलेली आहेत आणि मधोमध व राजा विक्रमादित्य विराजमान आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथूनच आपल्याला महाकालेश्वर मंदिराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसेच बाजूने वाहणाऱ्या या नदीचे देखील दृश्य पाहायला मिळते. महाकालेश्वर मंदिरापासून जवळचे राजा विक्रमादित्य दरबार आहे. हा दरबार उज्जैन येथील प्रतिष्ठित पर्यटन स्थळांमध्ये येतो. या दरबाराचे दर्शन घेऊन आम्ही हरसिद्धी मातेच्या दर्शनासाठी निघालो. हे देखील राजा विक्रमादित्य दरबाराच्या जवळच असलेले एक प्रसिद्ध देवीचे पीठ आहे. हरसिद्धी मातेला सिद्धपीठ म्हणून उज्जैन येथे मान्यता आहे. चैत्र नवरात्र चालू असल्यामुळे येथे आपल्याला गर्दी पाहायला मिळाली. अत्यंत सुंदर परिसर आपल्याला येथे पाहायला मिळतो. येथील मुख्य आकर्षण म्हणजे समोरच दिसणाऱ्या या दोन दीपमाळ अत्यंत सुंदर असे आहेत. या परिसरातील हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. येथे अत्यंत सुंदर असा या देवीच्या मंदिराचा परिसर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक लहान मोठी मंदिरे पाहायला मिळतात. या मंदिराच्या प्रत्येक एका खांबावर सुंदर असे नक्षीकाम केलेले गेलेले आहे आणि सुंदर असा हा परिसर आपण पाहत आहात. हरसिद्धी मातेच्या मंदिराचा परिसर चैत्र नवरात्र उत्सव असल्यामुळे रंगीबिरंगी फुलांनी सजवलेला होता. येथे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे एक दिवा अहोरात्र पेटलेला असतो. तो आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहू शकता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आम्हाला प्रोत्साहित करत राहा. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये उज्जैन येथील सर्वात महत्त्वाची प्रतिष्ठित पर्यटन स्थळे यांचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर प्राप्त होतील. तोपर्यंत हर हर महादेव.